की आता मणिकर्ण मंदिर इथे चाललंय. तू 20 काही चौरामध्ये बोलला ना की ते खरं होतं. आवडीची भाजी आम्ही इथे खातोय. चवळीची भाजी. चवळीची भाजी. इथे आता मणिकर्ण मंदिर इथे चाललंय. इथे गरम पाण्याची कुंड आपल्याला बघायचं. अरे गरम पाण्याचं पंजाब दूर किती येते पाण्यात. इथला प्रसाद म्हणजे आहे ना हा तांदूळ घ्यावे लागतात. भैया ये किती रुपीज का एक तू आहे का आपल्याकडे. तू 20 रुपीज का चावल लेना पडतो. ये देखो यहाँ पाण्यामध्ये टाकतात आणि ते तांदूळ आणि शिजतं त्याच्यामध्ये आणि तो प्रसाद तिथे देवाला दाखवायचा. हे असं हे शिजवतात त्या कुंडामध्ये गरम कुंडामध्ये. तो भात शिजतो पूर्ण आणि ते आता मॅडम एक सांगितलं की तिथे लंगर म्हणजे हे प्रसाद म्हणून हे केला जातो. बाबा पुढे जाऊ असेल पाया पुढे. अरे सेम माझी पण तीच इच्छा आहे की आपली किया येऊ दे. इकडे पण हॉट ब्रिझा सॉरी
अजून एवढं चांगल्या गोष्टी होऊ दे. आपण लंगर मध्ये शिजवले ना तेच चालू आहे पण ते प्रसाद म्हणून इथे द्यावं लागतं. अरे वा. आम्ही आता ज्या मंदिराला व्हिजिट घेऊन आलो तिचं नाव शिवमंदिर होतं, मणिकर्णिका मंदिर. आणि असं मानतात की तिकडे पार्वती आणि पार्वती विहार करत होते. हा सो आणि त्यांनी व्हिजिट केलं, फार पॉझिटिव्ह वाईब्स होते, चांगली जागा आहे. चवळीची भाजी आम्ही इथे खातोय. चवळीची भाजी, चवळीची भाजी. आणि इथे मस्त इथून गरम वाफा निघतायत आणि एवढं भारी वाटतंय ना. चावल थोडा खाणार. हा थोडास. आता अंधार झालाय, खाली आहे खाली. मंदिर पण एन्जॉय करायला भेटलं. आता खूप थंडी वाढली आहे परत, तर आम्ही आमच्या हॉटेलवर जाऊ अँड देन लेट सी आज कुठला नवीन ॲडव्हेंचर करणार रात्रीचा. आम्ही आता परत घरी, सॉरी हॉटेलवर आलो. आणि आजचा डे आम्ही असा एन्जॉय केला, खूप सारं ॲडव्हेंचर केलं आणि मंदिर पण गेलो. तर आता बोलायची ताकदच नाही राहिली अवधार, तर तुम्ही बघूच शकता. सो दॅट्स इट फॉर टुडे.